जल्लोषाच्या मूड मध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पुण्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि जो गुलाल उधळला जातोय तो गुलाल पण आता केसरी या रंगाचा झालेला आहे असंच म्हणायला पाहिजे. भगव्या रंगाचा गुलाल उधळणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. इकडे पश्चिम महाराष्ट्रानं राष्ट्रवादी काँग्रेसची लाज राखलेली आहे. हक्काची सातारा, बारामती, शिरूर या ज्या जागा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागांच्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात निदान राष्ट्रवादीची लाज राखलेली. आणि औरंगाबादच्या आपल्या स्टुडिओमधनं ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे सर देखील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये असतील. आपल्याबरोबर कुमार केतकर सर देखील आहेत. आणि त्याचबरोबर मला एक छोटीशी अजून माहिती द्यायची आहे, स्टुडिओमध्ये जयप्रकाश पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. आपल्या सोबत जे पॅनल आत्ता स्टुडिओत आहे त्या सगळ्यांची एक ओळख मी या निमित्तानं करून देतो. विविध बातम्या आपल्यापर्यंत येत असताना यातल्या काही जणांना सातत्यानं प्रश्न विचारता येत नाही आहेत. आत्ताच्या घडीला आशिष शेलार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपल्याबरोबर थ्रू झालेले आहेत, याचा अर्थ ते जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी अध्यक्ष आशिष शेलार. पण त्याचबरोबर जे पॅनलचे आमचे सहकारी आहेत त्यांची ओळखही करून देतो, जेणेकरून आशिष शेलार यांना कळेल की आपलं म्हणणं या क्षणाला स्टुडिओत कोण ऐकतंय. आशिषजी, आपलं म्हणणं स्टुडिओमध्ये आत्ताच्या घडीला आमचे मुख्य संपादक विजय कुवळेकर ऐकतायत, विजयाताई रहाटकर आमच्या सोबत आहेत, त्याचबरोबर वंचित बहुजनचे राजेंद्र पाताडे आहेत, पोल डायरीचे आमच्या सोबत श्रीकांत देशपांडे आहेत, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार आहेत, तसंच ज्येष्ठ पत्रकार शुभांगी खापरे आणि विजय नाईक आपल्यासोबत आहेत. हे सगळेजण आम्ही आपल्याला ऐकतोय. कुमार केतकर पण आपलं म्हणणं ऐकतायत या क्षणाला. मी प्रसाद काथे आपल्याशी बोलतोय, माझे सहकारी अजित चव्हाण या क्षणाला आहेत आणि औरंगाबादमधून संजीव उन्हाळे आपल्याला ऐकतायत. आपली पहिली प्रतिक्रिया द्या. थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात विकासाचं राजकारण जिंकलं. खरं सर्वात प्रथम तर मी महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम मतदारांचं मनापासून धन्यवाद करीन की ज्या पद्धतीचे कल समोर येत आहेत त्या कलावरना भारतीय जनता पक्ष आणि माननीय मोदीजींचं नेतृत्व हे निर्विवादपणे जिंकतं हे आपल्याला समोर दिसत आहे. आणि म्हणून मतदारांचं मी सर्वात प्रथम त्या ठिकाणी अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करेन. मला एकच प्रतिक्रिया द्यायची आहे की गेले महिनाभर आम्ही संपूर्णपणे विविध टीकांना सामोरे गेलो. लोकशाहीमध्ये टीका ह्या झाल्याच पाहिजे, पण ज्या टीका आलोचना आणि जे आरोप आमच्यावर करणारी मंडळी होती ती आमचीच मंडळी आहे, त्यांच्या सगळ्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद यासाठी देईन की आज तमाम महाराष्ट्रातील जनतेला आपण हे पटवून दिलं की कल्पोकल्पित जगात जगणाऱ्या माणसापेक्षा प्रत्यक्ष जगात जगणाऱ्या माणसावरच किंवा प्रत्यक्ष जगात जगणाऱ्या नेतृत्वावरच जनता पाठिंबा आणि आशीर्वाद देते. वाईट अर्थाने घेऊ नका, पण आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, तो सायंटिफिकली बरोबर आहे, पण रूढ अर्थाने बोलायचं झालं तर जर लढाई आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ॲक्च्युअल इंटेलिजन्समध्ये झाली तर ॲक्च्युअल इंटेलिजन्स जिंकतं हे मोदीजींच्या आणि भाजपच्या रूपाने दिसलंय. अगदी अगदी आशिष बोलण्याचा रोख आपण लक्षात घेतला पाहिजे आणि याचं उत्तर घ्यायला कुमार केतकर सर अगदी बरोबर आहे. कुमार केतकर आपल्या सोबत आहेत. मला वाटतं आपण कुमार केतकर यांना विचारूयात. केतकर साहेब, आशिष शेलारांना काही सांगायचंय का, सल्ला द्यायचा आहे का, शुभेच्छा द्याल का आत्ता? शुभेच्छा तो देणारच ना, अर्थातच ते माझे पर्सनली स्वमित्र आहेत, पण प्रश्न केवळ तो नाहीये. आशीर्वाद मी देणार का काही नाही, सल्ला तर मी देऊ शकणार नाही त्यांना. पण आत्ताच्या घडीला त्यांनी एक टोमणा मारला की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वर जगणाऱ्यांनी या आता एकदा पुनर्विचार करावा, त्यांचा टोमणा सॅम पित्रोडांना होता का? त्यांचा टोमणा कोणाला होता माहित नाही, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जे तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये आणलं, म्हणजे आता आपल्या हातातला मोबाईल फोन, त्याच्यामार्फत आलेला व्हॉट्सअप वगैरे, त्याच्यावरती गारूड करूनच भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आहे. त्यामुळे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सना खऱ्या इंटेलिजन्सनी केलेला सॅल्यूट आहे. खरा इंटेलिजन्स हा जास्त असतो तोच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवतो, हे लक्षात घ्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्सला बनवत नाही, इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवतो. तो सायंपुरुजांनी आणला. अगदी आशिष शेलार असतात. काही प्रतिक्रिया आहे का आशिष शेलार याच्यावर? मी धन्यवाद देईन केतकर साहेबांचे, कारण हा टोमणा काही कोणाला व्यक्तीला मारलेला नाही. केतकर साहेबांबद्दल माझ्या मनात असीम श्रद्धा आणि प्रेम आहे, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व ते आहे आणि मी आजही मानतो आणि ओपनली या ठिकाणी त्या ठिकाणी मांडायला मला काही अडचण नाही.
विषय आता आहे की ज्या मुद्द्यांवर राजकारण गेल्या 5 वर्षात होत आहे आपण त्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. कदाचित आताची वेळ नसेल ती, कधी अनालिसिसला आपण बसू त्यावेळेला याच्यावरची चर्चा वेगळी करता येईल. पण मला व्यक्तिशः असं वाटतं की सार्वजनिक जीवनामध्ये जी मूल्य जपली पाहिजे नेतृत्व करताना आणि गरीब आणि गरीब माणसाचा विकास हा शाश्वत विकासाच्या कार्यपद्धतीने करता येतो अशा पद्धतीने गेली 5 वर्ष ज्या पद्धतीने मोदी सरकारने भाजप सरकारने काम केलं याला आपण या सगळ्या यशामागचं खरं कारण देणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. अगदी दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीने लोकशाही प्रक्रियेवर आधारित एक पक्ष संघटना मांडली जाते ती पक्ष संघटना अमित शहा यांनी मांडली बांधली याचा आधार सुद्धा या विजयाच्या मागे आहे. मला असं वाटतं की या पद्धतीने काम करणं हीच प्रेरणा आमच्यासारख्या नव्या पिढीतल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आहे. मला वाटतं आताचा विजय आम्हाला अजून जास्त भार देणार आहे आणि तो भार याचा आहे की अजून सेवा, अजून प्रामाणिक जीवन, अजून अतिशय विनम्रतेने जगणं आणि अजून विकासाचंच राजकारण अति मेहनतीने करणं हा सगळा संदेश आम्ही कार्यकर्ते त्यातना घेतो. अगदी अजित पवार यांच्या मुलाबद्दल एक बातमी येते आशिष शेलार, मला वाटलं मी आपल्याला ती पोहोचवतो, मग एक पुढचा प्रश्न पटकन घेणार आहे. आत्ताच्या घडीला पार्थ पवार 80,000 मतांनी पिछाडीवर आहेत, सुप्रिया सुळे मात्र 40,000 मतांनी आघाडीवर आहेत. अगदी पवार परिवार संबंधी महत्वाच्या दोन बातम्या अगदी बरोबर अजित. अजित आता आपण पुन्हा एकदा आशिष शेलार यांच्याकडे जाऊ. आशिष शेलार, कुमार केतकर यांनी मगाशी आमच्याशी चर्चा करताना एक वक्तव्य केलं की त्यांनी अशा प्रकारच्या भाजपच्या यशाच्या संदर्भातलं काहीच भाकीत केलेलं होतं. तुम्हाला स्वतःला वाटत होतं का की भाजप असा जिंकेल आणि अशाच पद्धतीचं परफॉर्मन्स तो करू शकेल? अतिशय प्रामाणिकतेने सांगतो की मध्ये मध्ये प्रचारात ज्या पद्धतीने एक वेगवेगळे अव्यवहारिक असंबंधित गोष्टी उपस्थित करून मतदारांना भ्रमित करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला त्यावेळेला आपण बरोबर जातो की नाही असं माझ्यासारख्या काही कार्यकर्त्यांना वाटलं असेल. पण मोदीजी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि आमचा बूथवरचा कार्यकर्ता या सगळ्यांनी रेटून प्रामाणिकतेने केलेलं काम हे अशाच पद्धतीचं यश देईल याच्यावर संपूर्णपणे विश्वास आमच्या सगळ्यांचा होता. कुमार केतकर सर आपल्याबरोबर आहेत. कुमार केतकर सर, शेवटचा प्रश्न आपल्याला आणि एक वचन आहे आपल्याकडनं घ्यायचं आहे की आत्ताच्या परिस्थितीला काँग्रेस पक्षाकडनं आपल्या इतक्या अधिकारवाणीनं या सगळ्या परिस्थितीत विश्लेषण करू शकणारं दुसरं कोणी नसेल, त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री उशिरानं पुन्हा एकदा चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाल्यानंतर आपण महाराष्ट्राशी बोलायला आमच्यासोबत बोलायला याल नक्की. आत्ताच्या या परिस्थितीमध्ये आणखी किती चांगल्या कामगिरीची अपेक्षा, म्हणजे कितपत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आणखी, आता थोडी काही कामगिरी आणखी वाढू शकेल हे कल पाहता काँग्रेसची? कोणाच्या चांगल्या अपेक्षेबद्दल बोलताय तुम्ही? काँग्रेसच्या काँग्रेसच्या आणखी कितपत, प्रश्नाचं स्वरूप नाही मला कळलं. नाही, यापेक्षा आणखी काही शेवटच्या टप्प्यामध्ये काँग्रेसची परिस्थिती बदलेल का, किंवा हे जे कल आहेत या कलांमध्ये काँग्रेसच्या बाबतीत आणखी चांगलं काही होईल का महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर? मला वाटतं की आता नाही, माझ्या मते आता हे निकाल जवळजवळ निर्णायक आहेत आणि ते स्वच्छपणे नम्रपणे स्वीकारायला हवेत, त्याच्याबद्दल काहीही प्रश्न नाही. ते निर्णायक आहेत आणि माझ्या मते हाच कल शेवटपर्यंत राहील. त्यामुळे जे विजयाबाई मगाशी म्हणाल्या की आम्ही तो कलच मान्य करत नाही, मला वाटतं मी पहिल्यांदा तो कल मान्य केला आहे. दुसऱ्या कोणत्याही माणसांनी सांगायच्या अगोदर मी असं म्हटलेलं आहे की हे निकाल स्वच्छ दिशा दाखवत आहेत. मी कधीही तो कलही नाकारलेला नाही, ते संभाव्य निकालही नाकारलेला नाही. त्याच्यामुळे ते मान्यच करायला पाहिजेत. ते मान्य न करणं म्हणजे काय वास्तवाला नाकारण्यासारखं आहे. अगदी केतकर सर, धन्यवाद या चर्चेसाठी. सविस्तरपणे आपण बराच वेळ आम्हाला दिलात आणि त्याच निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या संदर्भातली आपली विविध मतं सुद्धा मांडली. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा दिवसभराच्या शेवटाला चर्चा करणारच आहोत.